पट्टीच्या खवय्यांना आता आपल्या फॅमिली समवेत लज्जतदार आणि रुचकर पदार्थांचा आस्वाद, तोही प्रसन्न प्रशस्त आणि एसीच्या थंडगार वातावरणात. कराड शहरालगत सैदापूर येथील कृष्णा कॅनॉल चौकात लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट सुरू झाले आहे. स्वच्छता, दर्जा व विनम्र सेवा या खास वैशिष्ट्यांसह ग्राहकांना तृप्त करण्यासाठी लक्ष्मी गार्डन आपल्या सेवेत रुजू. बारसे, जावळ, साखरपुडा, वाढदिवस अशा अनेक छोट्या मोठ्या समारंभांसाठी विशेष सोय. हॉटेल लक्ष्मी गार्डन. आमचा पत्ता कृष्णा कॅनॉल चौक, सैदापूर, कराड. प्रोप्रायटर रवींद्र कांबळे. मोबाईल क्रमांक आहे 91-75-25-55-77. दीपक कांबळे 84-82-83-16-66 आणि रोशन 97-66-05-45-79. द न्यूज लाईन, अचूक वेधक. विमानतळाचा जो प्रश्न झाला होता की बांधकाम परवानग्या देण्याचं बंद केलं होतं 20 किलोमीटर अंतरामध्ये, त्यामुळं बांधकाम व्यावसायिकांच्या मध्ये संभ्रमात्मक वातावरण निर्माण झालं होतं. आता पुढं काय करायचं, हा व्यवसायावर काय परिणाम होईल का वगैरे. मग तेव्हा मी जेव्हा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्याकडं संपर्क साधला तेव्हा लक्षात आलं की प्रत्येक विमानतळाला एक झोनिंग मॅप तयार केला जातो, त्याला कलर कोडेड झोनिंग मॅप म्हणतात. म्हणजे कोणत्या कलरच्या अक्षांश रेखांशाच्या चौकोनामध्ये किती मीटरची उंचीची परवानगी देता येईल आणि ती परवानगी कोण देईल याबद्दलचे नियम असतात. हे आंतरराष्ट्रीय नियम आहेत, ते आपल्या देशामध्ये सगळ्या विमानतळाकरता ते नियम लागू आहेत. बरेच विमानतळाचं काम एकदम सुरू झाल्यामुळे कराडचं मागं पडलो होतं, ते आम्ही थोडंसं पुश करून घेतलं. मी स्वतः गेलो होतो दिल्लीला 2 वेळेला. तिथल्या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजीव कुमार आणि मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया दोघांनी भेटून हे लवकर आमचा नकाशा पास करावायची विनंती केली. तरी त्याप्रमाणे लगेच ती विनंती दिली आणि मला वाटतं गेल्या आठवड्यात ती विनंती आली. तशा प्रकारचे आदेश आणि तो नकाशा आपल्या महाराष्ट्रातल्या MADC महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडं गेलेलं. तर फक्त मुद्दा असा आहे की कुठला अधिकारी परवानगी देईल त्यामध्ये ते स्पष्ट होते आणि त्या सर्व परवानग्या ऑनलाईन मिळणार आहेत, त्यामुळे कुठेतरी हेल्पॅटे घालावे लागतील असा प्रश्न नाही आहे. त्यामुळे स्पष्टता आलेली आहे आणि जे संभ्रमाचं वातावरण होतं ते संपलं. बाबा, शेवटचाच प्रश्न, कराडचा जो वाढीव भाग आहे त्या वाढीव भागामध्ये मागील काही 10-12 दिवसांपासून नागरिकांमध्ये रोष आहे. ज्या त्यांच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्यासुद्धा पूर्ण होत नाहीत. रस्ता, पाणी, वीज, ड्रेनेज यामुळे इथले नागरिक पूर्णपणे त्रस्त आहेत आणि रोष मोठा आहे. 10 वर्ष होत आलेत आता, म्हणजे कार्यकाळ संपलाय, 10 वर्ष झालेत. आपल्या काळामध्ये बराचसा निधी या वाढीव भागासाठी दिलेला होता, परंतु आत्ता या सिच्युएशनला ही कामं झालेली नाही आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. निधी आपल्या काळामध्ये आपण तर दिलेला होता, मात्र तो गेला कुठे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. मला नंतर असंही कळलं की बराचसा निधी वळवला गेला मागच्या काही 5-6 वर्षामध्ये आणि इतर ठिकाणी वापरला गेला. मी त्याचा आढावा घेतलेला आहे, मध्यंतरी मी कराड नगरपालिकेचे प्रकल्प आहे त्यालाही भेटी दिल्या. सांडपाण्याचा प्रकल्प असेल, कचऱ्याचा प्रकल्प असेल आणि रस्त्याकरता आत्ता मी जाहीर केल्यामुळे 3 कोटीचा निधी आलेला आहे. त्यातला काही निधी त्या भागाकरता किंवा कुठं देता येईल का? आणखी मागणी माझी बरीच मोठी मागणी आहे. खर्च झाला असेल तर आता काय करायचा तो प्रश्न आहे, पण मी निधी नक्की दिला होता. कारण हा वाढीव भाग मीच केला होता, कारण कराडमध्ये वाढायला जागा नव्हती म्हणून वाकण क्षेत्र आहे ते त्याला हद्दवाढ मीच केली होती. त्यामुळे त्या हद्दवाढीमध्ये नागरी सुविधा देण्याकरता मी पैसे टाकले होते, तर ते सगळे पैसे काय तिथे वापरले गेले नाहीत. त्यातली बरीचशी कामं अपूर्ण आहेत. मी जो आढावा घेतला होता ते ड्रेनेजचं काम जे अपूर्ण आहे त्यामध्ये काही दोष झाले आहेत. कॉन्ट्रॅक्टर्स आणि नगरपालिकेचा काही वाद चाललेला आहे, तोही सोडवायचा प्रयत्न चाललेला आहे. आणि 24/7 पाणीपुरवठ्याकरता काही पाईपलाईन जुन्या झाल्या आहेत, त्या बदलल्या पाहिजे, त्याकरता निधी दिला पाहिजे. मला सर्वांगीण निधी देऊन कराडची नागरिकांना कशा प्रकारच्या चांगल्या सुविधा मिळतील याकरता माझा प्रयत्न आहे. हे झालेलं आहे खरं आहे की मागच्या वेळेला निधी वळवला गेला.
द न्यूज लाईन अचूक वेधक.